मुकुंदवाडी जवळील जालना औरंगाबाद या मुख्य रस्त्याच्या मध्यभागी जीवघेणी खड्डे पडले आहे। या ठिकाणी वाहनाची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। शहराला जोडणारा हाच मुख्य रस्ता असल्यामुळे या ठिकाणी रोज छोटे मोठे अपघात घडत आहे। शहराची ओळख आणि दळणवळणाची साधने त्या भागातील रस्त्यावरून कळते, पण शहराचा मुख्य रस्ता औरंगाबाद जालना या रस्त्यावर मुकुंदवाडी जे सेक्टर येथील नागरी वसाहतीला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला बायपास करून ह्या भागातील पाणी रामनगर वॉर्डात वळवण्याचे काम तेथील स्थानिक नगरसेवक आणि माजी महापौर असणाऱ्या नेत्यांनी केले। असे असले तरीही या कामासाठी रस्त्यावरील दुभाजक तोडून रस्ता खोदण्यात आला होता। काम झाल्यावर या दुभाजकाची आणि रस्त्याची डागडुजी करणे गरजेचे होते, परंतु काम झाल्यावर याकडे दुर्लक्ष करण्यात आले। यामुळे या रस्त्यावरून वाहनधारकांना अपघाताला निमंत्रण द्यावे लागत आहे। येथील नागरिकांनी या रस्त्यावर माती टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला, परंतु काही उपयोग झाला नाही। रोज या ठिकाणी अपघात होत आहे, याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। औरंगाबाद जालना हा शहराचा मुख्य रस्ता आहे आणि त्या मुख्य रस्त्यावर औरंगाबादची खाण्यासमोर मुख्य रस्त्याचे डिवायडर फोडण्यात आलेले आहे। आणि ते डिवायडर फोडण्याचं कारण की जे सेक्टर इथून जी रामनगरकडे जाणारी जलवाहिनी आहे, ती जलवाहिनी ही रस्त्याच्या अंडरग्राऊंड करून डिवायडर फोडून जिमखान्याच्या दिशेने नेण्यात आली आणि त्यानंतर ती जलवाहिनी रामनगर साईडला वळवण्यात आली। पण हे करत असताना त्यांनी जे रस्त्याचे जे खोदकाम केलेले आहे, त्या खोदकाम केल्यामुळं रस्त्यावर खूप मोठे खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यामुळं इथे भरपूर खूप मोठे असे ॲक्सिडेंट होत आहेत। या ॲक्सिडेंटमुळे भरपूर जीवितहानी होत आहे आणि याला जबाबदार बीजेपीचा एक मोठा लीडर जबाबदार आहे, त्याचं मी नाव घेत नाही, पण यामुळे नागरिकांचे आतोनात हाल होत आहेत आणि हा रस्ता लवकरात लवकर याची डागडुजी होण्यात यावी आणि नागरिकांना जो नाहक त्रास होत आहे यापासून तो लवकरात लवकर थांबवण्यात यावा अशी विनंती मी महानगरपालिकेला करतो।